in the adjoining figure. Segment PS perpendicular segment RQ. Segment QT perpendicular segment PR. If RQ is equal to 6, PS is equal to 6, and PR is equal to 12, then find QT. तर विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे प्रॉब्लेममध्ये बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर म्हणजेच या बाजूच्या फिगरमध्ये सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर सेगमेंट आर क्यू म्हणजेच जी पी एस आहे ही आर क्यूला परपेंडिक्युलर आहे. त्याचप्रमाणे सेगमेंट क्यू टी परपेंडिक्युलर सेगमेंट पी आर. सेगमेंट क्यू टी जो आहे तो पी आरला परपेंडिक्युलर आहे. इफ आर क्यू इज इक्वल टू 6, बघा यामध्ये हा जो आर क्यू आहे हा दिलेला आहे आपल्याला 6. त्याचप्रमाणे पी एस इज इक्वल टू 6 म्हणजेच हा जो पी एस आहे आपण दिलेला आहे आपल्याला 6. अँड पी आर इज इक्वल टू 12, हा जो पी आर सेगमेंट आहे हा दिलेला आहे आपल्याला पूर्णचा पूर्ण 12. असं जर असेल तर देन फाइंड क्यू टी. तर काय करायचं आपल्याला, हा जो क्यू टी आहे हा काढायचा आहे. तर कशाप्रकारे सॉल्व करता येईल प्रॉब्लेम, सर्वप्रथम आपण काय करूया, प्रॉब्लेम सोपा जावा म्हणून या फिगरचा हा पार्ट आपण पुसून घेऊया आणि आता आपण ट्रँगल पी क्यू आरचा विचार करूया. तर बघा या ट्रँगल पी क्यू आरची हाईट कोणती आहे, ट्रँगल पी क्यू आरची हाईट आहे क्यू टी. तर या हाईटला आपण म्हणणार आहोत एच वन. ओके, आणि हे आपण लिहून घेणार आहे की एच वन इज इक्वल टू क्यू टी. तर अशा प्रकारे आपण इथं सोल्युशन लिहायला सुरुवात करूया आणि त्यामध्ये आपण हे लिहून घेतलं की या ट्रँगलची हाईट आहे क्यू टी आणि त्या हाईटला आपण एच वन म्हटलं, एच वन इज इक्वल टू क्यू टी. त्याचप्रमाणे ट्रँगल पी क्यू आरचा बेस कोणता आहे, तर बेस आहे पी आर. बेस कोणता आहे, पी आर. तर या बेसला आपण म्हणणार आहोत बी वन. ओके, बघा बी वन इज इक्वल टू पी आर आणि इज इक्वल टू पी आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. बघा पी आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 12. तर ते पण लिहून घेऊ आपण 12. तर अशा प्रकारे या परिस्थितीमध्ये ट्रँगल पी क्यू आरचा जो हाईट आहे ती आहे क्यू टी, ज्याला आपण एच वन म्हटलं, इथं लिहून घेतलं एच वन इज इक्वल टू क्यू टी. आणि त्याचप्रमाणे याचा जो बेस आहे पी आर, तर त्या बेसला आपण म्हटलेला बी वन, तर इथं लिहून घेतलं बी वन इज इक्वल टू पी आर आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 12. पुढे काय करायचं आहे आपल्याला, तर आपण जो पार्ट पुसला होता किंवा आपण काढून टाकला होता तो पार्ट पुन्हा आपण जशाच्या तसे ड्रॉ करतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काय करणार आहे, तर ही याचं काम झालं थोडक्यात, आपण ही जी सेगमेंट आहे हा सेगमेंट आपण क्लीन केला. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण ट्रँगल पी क्यू आरचा विचार केला, तर या ट्रँगल पी क्यू आरची हाईट आहे बघा पी एस, तर या हाईटला म्हणणार आहोत आपण एच टू. या हाईटला म्हणूया आपण एच टू. ओके, म्हणजेच आता लिहून घे इथं की एच टू इज इक्वल टू काय आहे, पी एस इज इक्वल टू पी एसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 6. आणि त्याचप्रमाणे ट्रँगल पी क्यू आरचा बेस, अशा परिस्थितीमध्ये ट्रँगल पी क्यू आरचा बेस आहे आर क्यू, तर या बेसला म्हणणार आहे आपण बी टू. तर हे पण इथं लिहून घेणार आहे आपण बी टू. कशाला म्हटलं बी टू, आपण बी टू म्हटलं आर क्यूला, बेस टूला म्हटलं आपण आर क्यू. इज इक्वल टू आर क्यूची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 6. तर अशा प्रकारे आपण पाहिलं. आता हा जो पार्ट आपण जो क्लीन केला होता तो पुन्हा काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की हा जो ट्रँगल पी क्यू आर आहे, या ट्रँगल पी क्यू आरला 2 बेस आहेत आणि 2 हाईट्स आहेत. तर आपण काय करणार आहे बघा, आपण अगोदर एक थेरम पाहिलेला आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रँगल आणि त्यानुसार आपल्याजवळ एक फॉर्म्युला आलेला आहे, तर तोच फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा आहे बघा. तर फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आहे एरिया ट्रायंगल 1 अपॉन एरिया ट्रायंगल 2 इज इक्वल टू काय आहे, बी वन मल्टीप्लाय एच वन अपॉन बी टू मल्टीप्लाय एच टू. तर हा आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. अशा प्रकारे तर आता काय करणार आहे मित्रांनो, आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवणार आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे ही जी माहिती आहे हाईट आणि बेस हा कशाचा आहे, ट्रँगल पी क्यू आरचा. आणि ही पण माहिती आहे म्हणजेच हाईट आणि बेस हा पण कशाचा आहे, ट्रँगल पी क्यू आरचाच.
म्हणजे वर आणि खाली आपल्याकडे एकच ट्रायंगल आहे, ट्रायंगल PQR, आणि म्हणूनच आपण वर लिहिणार आहे बघा एरिया ट्रायंगल PQR अपॉन खाली सुद्धा कोणता ट्रायंगल आहे आपल्याकडे तोच आहे, म्हणून एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू B1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, B1 ची व्हॅल्यू आहे 12 मल्टीप्लाय H1, H1 ची व्हॅल्यू नाही आपल्याकडे म्हणजे H1 ची व्हॅल्यू QT आहे, म्हणून QT अपॉन B2, B2 ची व्हॅल्यू काय आहे, B2 ची व्हॅल्यू आहे 6 मल्टीप्लाय H2, H2 ची व्हॅल्यू किती आहे, H2 ची व्हॅल्यू पण आहे 6. ओके आता काय करणार आहे बघा, 6 1 6, 6 2 12, 6 1 6, 6 2 12, आणि 2 1 2, 2 3 6. तर अशा प्रकारे काय आलेलं आपल्याकडे बघा, एरिया ट्रायंगल PQR अपॉन एरिया ट्रायंगल PQR. तर तुम्हाला माहित आहे न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर सारखा असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1, न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर सारखा असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते 1 इज इक्वल टू या साईडला काय आहे QT upon 3, QT upon 3. पुढे काय करायचं आपल्याला, तर या 3 आणि 1 क्रॉस मल्टीप्लाय करायचा आहे, तर 3 1 3 इज इक्वल टू QT, म्हणजेच काय, QT इज इक्वल टू 3 युनिट, QT इज इक्वल टू 3 युनिट. तर अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेममध्ये QT ची व्हॅल्यू काढलेली आहे, आपल्याला QT ची व्हॅल्यू काढायची होती आणि QT ची व्हॅल्यू आलेली आहे 3 युनिट.